व्हाइट सॉस पास्ता। आता मी काय करणार आहे, बॉईल करणार आहे पास्ता। सर्वात आधी पाण्यामध्ये मीठ टाकून का? पाण्यामध्ये आधी मीठ टाकायचं असते आणि त्याला एक बॉईल येऊ द्यायचं। हे डिस्क्राइब कर काय काय आपल्याला, काही वेजेस जेवढे पण आपल्या जवळ अवेलेबल असेल तर आपण एवढं अनहेल्दी खातच आहे, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं हेल्थ बेनिफिट ऍड करायसाठी ब्रोकोली टाकणार आहे, थोडंसं गाजर, अनियन आणि गार्लिक, लसूण आणि ही मिरची। दॅट ग्रिल पॅन घेतला मी, ठीक आहे, थोडंसं ऑलिव ऑइल टाकते आणि या ऑलिव ऑइलमध्ये आपल्या जे व्हेजिटेबल्स आहेत ते सॉटे करून घ्यायचे, तोपर्यंत त्याला बॉईल येऊन जाईल। थोडं गरम झालं की सर्वात आधी लसूण टाकायचं, ते थोडं गरम झालं, लसूण थोडं होऊ द्यायचं। आता आता थोडासा हे होत आहे, लसूण मिरची टाकायची आहे आणि सॉटे केल्यावर त्यात थोडा जो पण आपला कांदा घेतला आपण तो कांदा टाकायचा आणि गाजर एकत्रच टाकायचं, याला भाजीसारखी फोडणी नाही द्यावं लागणार, थोडेसे क्रंची क्रंची चांगले लागतात व्हेजिटेबल। आता हे सॉटे होत आहे तिकडे, तोपर्यंत आपल्या इथे पाण्याला बॉईल आलाय, दोन तीन थेंब ऑलिव्ह ऑइल टाकलं त्यात आपला जो पास्ता, थोडा माझ्याकडे पेनी पास्ता उरला होता, एवढंसं पेनी पास्ता कसं करणार म्हणून मॅकरिनी सोबत ते पण टाकून देतो। आता याला चांगलं बॉईल होऊ द्यायचं, किती वेळ ठेवायचं ते सॉफ्ट होईपर्यंत। ही ब्रोकोली आहे ना, ही मी बॉईल करून घेतली होती आधी, कारण ही खूप कडक असते खायला, पटकन खाताना, त्यामुळे आधी बॉईल करून घेतली, नंतर सॉटे करायला ऍड टाकले। थोडस तिला टेस्ट चांगली येते सॉटे केली तर, सॉटे करते। आता हे सॉटे झाले व्हेजिटेबल, बंद करते काय काढून घेते, जास्त भाजत नाही आलं ना, सॉटे म्हणजे क्रंची लागले पाहिजे ना त्या पास्तामध्ये। मी आता परत पॅन लावून गॅस लावून घेतलाय खालचा आणि एक कप दूध घेतलं। जर दूध जास्त थिक असेल तर त्यात पाणी टाकून घ्यायचं थोडं, मी एक कप दूध घेते ह्यासाठी। आणि माझ्याकडे हा मसाला आहे, पास्ता मसाला, व्हाईट पास्ता सॉस म्हणतो त्याला, आणि तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला। मी आता अर्ध पॅकेटच, अर्ध्यापेक्षा थोडं जास्तच टाकते पॅकेट। जर तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही अर्धा पॅकेटमध्ये पण करू शकता, आणि खूप छान व्हाईट सॉस पास्ता होतो याने। हे आता बॉईल व्हायच्या आधीच याला मिक्स करून घ्यायचं, या पास्ता सॉसच्या मसाल्याला मिक्सला, म्हणजे कसं याच्या गाठी गाठी होणार नाहीत। बघा बॉईल येतोय, म्हणजे चांगलं थोडं घट्ट होऊ द्यावं लागतं। मग पाणी कशाला लागायचं? नाही ते कसं कन्सिस्टन्सी मॅच करायसाठी पाणी टाकावं लागतं, एकदम जर तुम्ही दूध टाकलं तर पटकनच घट्ट होईल ना, मग शिजणार नाही काहीच व्यवस्थित। आता आपला पास्ता पण बॉईल झालेला असणार आहे, मी एक पास्ता काढून घेतला आणि त्याला असं कट करून बघितलं तर झालाय बॉईल, ठीक आहे। आता याला आपण कट टाकणार, पहिले व्हेजिटेबल्स टाकणार सॉटे केलेले आपले। ह्यात तुम्ही मशरूम पण टाकू शकता, मशरूमने एकदम टेस्टी लागतो पास्ता। आता ह्याला थोडंसं शिजू द्यायचं आणि आपण हा पास्ता स्ट्रेन करून द्यायचा। पाणी काढून घ्यायचं का?
5 6 स्ट्रेन करून घेते मी. आता स्ट्रेन केलेला पास्ता यात टाकायचा आणि याला असं थोडं स्टर करायचं आणि याला पास्ता लागता शिजू द्यायचं. विथ सॉस, तुम्हाला जर पिंक सॉस पास्ता बनवायचा असेल तर यात तुम्ही आपलं टोमॅटो केचप असतो ना तो थोडा टाकला ना सॉस बनवताना तर पिंक सॉस पास्ता तयार होतो. शेवटी आता हे बघा झालं आहे, याची कन्सिस्टन्सी अशी मॅच करायची आणि त्यानंतर यात ऑरेगानो आणि चिली फ्लेक्सचं थोडा माझ्याकडे मिक्सचर आहे ते मी टाकते, त्याने थोडा इटालियन टेस्ट येतो. मग आता रेडी का खायला. आता मी सर्व करते. ह्यासोबत ना टोस्ट पण देतात बट आपला सॉस तेवढा लिक्विडी नाही आहे तर टोस्ट सॉस खायसाठी असतं. सो आपला पास्ता रेडी आहे. यात कॅप्सिकम पण खूप छान लागतं पण माझ्याकडे नाही आहे सध्या. तर ही होती व्हाईट सॉस पास्ताची सिंपल सी रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी कसा लागला पास्ता.